नमस्कार आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा भोर तालुक्यातील देवघर येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला श्री देवलेश्वराच्या कृपेने व कैलासवाशी भिकाजी महाराज गाडगोटे कैलासवाशी किसन बुवा गोळे आणि हरिभक्त पारायण एकनाथ महाराज धावले यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला व मठाधिपती हरिभक्त पारायण नामदेव महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण बापू महाराज कंक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे अडतीसवे वर्ष असून पाच भोर तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार स्वानंद भजन मंडळ पडवी पठार येथील सीताराम महाराज सालुंके तसेच राहुल महाराज सुतार यांचे सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम झाला तसेच बापू महाराज कंक प्रणालीताई रिठ्ठे दीपालिताई हरकुंडे राजेंद्र महाराज शास्त्री व नामदेव महाराज रवलेकर यांची लाभली लाभी आज आपल्या गावामध्ये अर्थात गावाचं नाव देवघर ज्या गावामध्ये देव साक्षात वास्तव्य करतो असं देवघर गावी अडतीसावा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असताना आज खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसाची सुरुवात या पाच दिवसामध्ये सप्ताहामध्ये सकाळी काकर आरती त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी प्रवचन त्यानंतर हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तन असा एक भक्तीचा ईश्वराला प्रभुला प्राप्त करण्याचा अखंड असा नामजप या ठिकाणी चालू असतो या ठिकाणी विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आपण दरवर्षी या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करतो त्या पारायणामध्ये प्राकृत मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं जातं परंतु आजच्या या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण हिन इंग्रजीतून झालेलं आहे आणि ते इंग्रजीतून जिने हा ग्रंथ वाचते ती हरिभक्तपरायण बापू महाराज कंक यांची कन्या अंकिता कंक तिचं नुकतंच रशिया येथे एम बी बी एससाठी प्रवेश तिला मिळालेला आहे आणि एक अध्यात्माच्या मार्गावरून जाणारी ही वाटचाल म्हणजे हे विज्ञान आणि ज्ञानयुगाचा एक मिलाप आहे संगम आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी अशा प्रकारे ज्ञानदानाचं कार्य या अखंड हरिनाम सप्ताहामधून होत असतं आणि या गावामध्ये संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये येत असतं लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांचा या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त सहभाग असतो आणि या विज्ञानाच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं अध्यात्माची गरज आहे कारण विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांस पूरक आहेत केवळ विज्ञान केवळ अध्यात्म असं न मानता खऱ्या अर्थानं जर आपल्याला सुख समाधान शांती जर हवी असेल तर ती आपल्याला अध्यात्मानं मिळते विज्ञानानं बाह्य शोध लावला परंतु अंतर्बोध मात्र आपल्याला अध्यात्मातून होतो आपण बाहेर सगळं जग पाहतो परंतु आपण आपल्याला शोधायला विसरतो आणि आपण आपल्याला शोधणं हे खऱ्या अर्थानं ज्ञान आपल्याला परमार्थातून मिळतं आपण कितीही जरी डिजिटल झालो तरी परमार्थ मात्र आपल्याला अटल आहे कारण अटल परमार्थ जर आपण सोडला तर आपली गती ही मनोमार्गे गेला ते तो तेथे मुकला हरिपाठीत सिरावला तोची धन्य असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकदा अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि ही भक्ती आपल्या हातातून हातून सदैव घडो अशी या रवळेश्वरचरणी प्रार्थना करतो देवादिदेव महादेव या देवाच्या कृपेनं या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो यासाठी या पंचक्रोशीतून विविध प्रकारचे विचारवंत येत असतात अनेक महाराज या ठिकाणी आपलं ज्ञाने हरिभक्त परायण एकनाथ महाराज भाव धावले व्यासपीठ चालक या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात त्याचप्रमाणे गेन्पा महाराज पारठे विजू महाराज साळेकर आजचं ज्यांचं कीर्तन आहे ते या गावचे सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं या गावामध्ये परमात्थ रुजवला ते हरिभक्तपरायण बापू महाराज कंक त्याचप्रमाणे बाळू महाराज कंक अ, मा तु मालुसरे महाराज या सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती असते दर व दि, प्रत्येक दिवशी हा परमार्थ असा उच्च उ, उच्च लेवलवर जात असतो आजची पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी स्वराज न्यूज चॅनलच्या चित्रीकरणातून या ठिकाणी तुमच्यासमोर येता आलं अतिशय वाटलं धन्यवाद स्वराज न्यूज चॅनल राम रामकृष्ण हरी गुरुर्ब्रम्ह गुरुर्विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुयन्मा या भगवान रवळेश्वराचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना महिला मंडळ बालवर्ग सर्वांना आशीर्वाद मिळाला आणि गेली अडतीस वर्षापासून हा चाललेला अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आमचे प्रमुख मार्गदर्शक कैलासवासी गारगोटे महाराज कैलासवासी गोळेबोवा आत्ताचे आमचे मार्गदर्शक धावले महाराज यांच्या मा मार्गदर्शनातून आम्ही सर्व घडलेलो आहोत ह्या सद्गुरूंचा आम्हाला आशीर्वाद रवळेश्वराची कृपा आणि सर्व ग्रामस्थांचं एकत्रीकरण सर्व संघटना महिला वर्ग प्रत्येकजण आपापल्या त त पद्धतीने या सप्ताहाला हातभार लावतात सेवा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतात म्हणून हा एवढा भव्य दिव्य सप्ताह गेल्या अडतीस वर्षापासून चालू आहे आणि आमच्या गावचे सरपंच थोडं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांचे चिरंजीव नामदेव इथे आहे उपस्थित आहेत तसेच आत्ताच ज्यांनी आपल्यासमोर दोन शब्द मांडले ते आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर आनंदा कंक यांचं तर आज सुंदर प्रवचन झालेलं आहे तरी आमचं लहान मुलांचा हरिपाठ आहे संतांनी मार्ग दावून आधी दयानिधी संत तेनेचे पण ते चालू जाता पडे गुंथा कोठे काही हा तरुण वर्गाला आपल्याला एकच संदेश सांगायचा आहे की जीवन हे यशस्वी करण्यासाठी महत्त्वाकांक्षा पाहिजे महत्त्वाकांक्षा इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर लाईफ इज विदाऊट अम्बिनेशन इज अ लाईक अ बॉडी विदाऊट सोल महत्वकांक्षेविना जीवन म्हणजे आत्म्याविना शरीर आहे हा साधू संतांचे विचार अध्यात्म आणि विज्ञान ज्यावेळेला एकत्रीकरण येईल तर आपण भाग्यवान आहोत आपण यसाजी अंकांच्या वंशातले वंशेज आहोत आपण काय इकडच्या ए... ए... तिकडच्या वंशातले नाहीत आपण धर्माचे पालन ज्यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली त्यांचे गुण आपल्या रक्तामध्ये आहेत म्हणून सर्वांनी आपल्या भगवान महाज देवाची सेवा करायची आणि असंच सर्वांना सहकार्य करायचं इथून पुढं उद्यापासून जरा वेळेत कार्यक्रम चालू होईल म्हणजे आपल्या लहान